रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। सोलापूर मध्ये सुरू असलेल्या ताडी विक्रीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तसेच अनेकांना याचा त्रास होत आहे, त्यामुळे तात्काळ हे थांबवावं यासाठी आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। तात्काळ यावर कारवाई न केल्यास आम आदमी पार्टी सोलापूर आंदोलन करणार असल्याचा पश्चिम महाराष्ट्र संघटक सागर पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले। जय हिंद, मी ॲडव्होकेट सागर पाटील आम आदमी पार्टीचा पश्चिम महाराष्ट्राचा संघटन मंत्री म्हणून काम करतो। आज आम्ही आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते CP ऑफिसला आलो होतो। ह्याच्यापूर्वी आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। सोलापुरातील संत तुकाराम नगर आणि न्यू बापूजी नगर ह्या भागामध्ये पूर्वी देखील आम्ही निवेदन दिलं होतं की इलिगल ताडीचा धंदा चालू आहे। असा व्यवसाय जो शासनाने बंद केलेला आहे आणि हा व्यवसाय सोलापूरमध्ये चालतोय, विकला जातोय आणि याच्यावर पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही, याचा निषेध नोंदवत आम्ही आज माननीय आयुक्तांना इथं निवेदन दिलेलं आहे। त्यासोबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। जर ह्या ताडी दुकानांवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टीला तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो। सोलापूरमध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे। आज आमचा कामगार कुठंतरी 50 रुपये 100 रुपये कमवतोय, त्यातले तो ताडीला जर पैसे घालत असेल आणि अशी ताडी जे विषारी आहे, जे पिऊन कित्येक कामगार मरतात, ह्याचा डाटा हे प्रशासन देत नाही, हे सरकार देत नाही, हे डिपार्टमेंट देत नाही आणि ह्यांच्याकडून हप्त्या वसुलीचा धंदा यांच्याकडं चालू आहे का, असा प्रश्न कुठं तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये पडलेला आहे। जर तसं खरंच नसेल तर लवकरात लवकर हे सगळे इलिगल धंदे बंद करा। समाधान नगर जे आहे, न्यू तुकाराम नगर आणि न्यू बापूजी नगर ह्या नगरमधला हा व्यवसाय बंद पडला पाहिजे। बंद पडला नाही तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक सागर पाटील, निलेश संगेपांग, अशोक होटकर, सचिन मनमाने आदी उपस्थित होते।